शहरातील प्रख्यात सावकार प्रकाश जयस्वाल यांच्या घरी घरफोडीची घटना घडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली. रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील माउंट कॉन्व्हेंट येथे राहणारे फिर्यादी 65 वर्षीय प्रकाश जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरून 76 तोळे सोने व रोख 15 लाख रुपयांवर अज्ञात चोरट्यानं हात साफ केलाय. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे अन्वेषक शाखेच्या चमूनं वेगवेगळी पथकं तयार करून या घरफोडीचा तपास सुरू केलाय. काही दिवसांपूर्वी प्रकाश जयस्वाल त्यांचे वाहन चालक सदिक रफिक शेख यांच्यात वाद झाल्यानं जयस्वाल यांनी त्याला कामावरून कमी केलं होतं. मात्र जयस्वाल यांचे सर्व व्यवहार सदिकला माहिती होते. कदाचित त्याने सर्व बाब विचारात ठेवत चोरीचा प्लॅन आखला व घरफोडीच्या घटनेला पूर्ण केलं. मात्र हे सर्व आरोपी 24 तासांच्या आत पोलिसांच्या तावडीत अडकले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी सादिक शेखला गडचिरोली येथून तर चेतन तेलसे याला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये एक मोठी चोरी झालेली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश आणि गोल्ड दागिनी ही चोरी झालेली होती. ह्या घटनेला मी जशी घटना निदर्शनास आली तेव्हा तात्काळ आम्ही तिथे व्हिजिट केली आणि आम्ही वेगवेगळे पथक त्याच्यामध्ये तयार केलेले होते. त्याच्यामध्ये LCBची पथक आणि पोलीस स्टेशन स्तरावर 2 पथक लावलेली होती. यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये आपण तीनही मुख्य आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि यातला जवळपास सर्वच मुद्देमाल रेकॉर्ड केलेला. न्यूज 15 मराठीसाठी वैभव रुयारकर, चंद्रपूर.